आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळून तरी सुद्धा आमच्या गावामध्ये अद्यापही कोणतीही विकासाचं कोणतंही माध्यम नाही. 5 वर्ष झाले जवळजवळ डांबरीकरण झाल्यानंतर सुद्धा आमच्या गावामध्ये आजपर्यंत सुद्धा बसची कोणतीही व्यवस्था नाही. 60 विद्यार्थी पायी वाहतूक करतात आणि पायी रस्त्याने जातात वळगावपर्यंत, परंतु आमच्या गावाला अजूनही एसटीची कोणताही सुविधा नाही. तरी आम्हाला एसटीची सुविधा व्हावी त्याकरता आम्ही 2 वेळा महामंडळाला 2 वेळा अर्ज दिल्यानंतर सुद्धा त्यांनी कोणती ॲक्शन अजून घेतलेली नाही. आमची एवढीच विनंती आहे की त्यांनी एसटीचं लवकरात लवकर सुविधा आम्हाला प्राप्त करून द्यावी. म्हणून आज आम्ही दिवाकर रावते यांना प्रसन्न हो असं इथं पूजन केलं आणि मागणी केली की आम्हाला लवकरात लवकर एसटी चालू व्हावी अशी आम्ही इथं मागणी केली. आमच्या गावामध्ये एसटी नाही, आम्हाला 5 ची फुकट सुविधा आहे पण आमच्या गावाला एसटी नाही. आणि माझी अशीच मागणी आहे की आम्हाला सर्व मुलींसाठी 5 एसटीची सुविधा करा. आणि आम्हाला आमच्या गावात छोटे छोटे मुलं आहेत त्यांना पण पायी जावं लागते, त्याच्याकडे आम्हाला एसटी पाहिजे. या गावात फरदापूर गावामध्ये एसटी काय हे कोणालाच अजून माहिती नाही. 10 वर्षापासून मोताळा हायस्कूलमध्ये पोरं जाऊन राहिले तर या गावामध्ये डांबर रोड झाल्यावर बी एसटी महामंडळानं अजून एसटी पाठवली नाही. त्याकरता आम्ही ना देवते रावते साहेबाचं महापूजा केली आणि त्यांना विनंती आहे की फरदापूर या गावामध्ये लवकरात लवकर त्यांनी एसटी चालू करावी, नाही तर नाही इलाज असतो आम्हाला आंदोलन करावं लागेल.